साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड यांच्या माध्यमातून इंदिराबाई वामनबडे कर्णबधीर विद्यालय दापोली येथे कर्णबधीर मुलांची भेट घेण्यात आली. साथी संस्थेमार्फत मुलांना गरजेच्या काही वस्तू तसेच खाऊ वाटप करण्यात आला. तसेच मुलांच्या बाबतीत सर्व माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याकडून घेतली असता असे लक्षात आले की त्या मुलांना श्रवण यंत्राची गरज असून त्यांची ते घेण्याची इतकी आर्थिक परिस्थिती नाही आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान या शाळेतील मुख्याध्यापक मनोहर जळगावकर तसेच शाळेतील इतर स्टाफ, साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता शिगवण, सचिव सुष्मिता शिर्के तसेच कार्यकारिणी पूनम सालेकर आदी उपस्थित होते.